पुपरी गावामध्ये हा फिनिक्स नावाचा ग्रुप आहे. त्यांना मानवंदना देऊ इच्छितो की त्यांनी फिनिक्स हे नाव ठेवलं. आत्ताच बालाजी सांगितलं की फिनिक्स नावाचा पक्षी असतो, खरं तर तो अस्तित्वात नाहीये. फिनिक्स नावाचा पक्षी हा काल्पनिक आहे आणि त्याच्याविषयी परदेशामध्ये खूप काही कथा कादंबऱ्या आणि दंतकथा आणि आख्यायिका लिहिण्यात आलेल्या आहेत. पण त्याचा उद्देश इतका चांगला आहे की फिनिक्स पक्ष्याची बालाजी सुरुवात ही शेवट झाल्यानंतर होती. म्हणजे फिनिक्स हा जो पक्षी आहे त्याची अशी कल्पना आहे की तो 500 वर्ष ते 1000 वर्ष जगतो आणि जगल्यानंतर त्याला जेव्हा असं वाटतं की आता आपलं संपलेलं आहे त्यावेळेस तो एखाद्या झाडामध्ये जातो, घरटं तयार करतो, आसपास लाकडं गोळा करतो आणि स्वतः जाळून घेतो. आणि जाळून घेतल्यानंतर ज्यावेळेस राख तयार होते त्या राखेतून पुन्हा तो निर्माण होतो, अशी त्याची एक आख्यायिका आहे. आपण सगळे, मला वाटतं इथं बसलेले सगळे फिनिक्स पक्षी आहात. त्याचं कारण असं आहे की आपल्या पाठीमागच्या कदाचित कुणाच्या आजोबांना वाचता सुद्धा लिहिता येत नसत. आणि तुम्ही आता एक टॅलेंट म्हणून पुणे असेल किंवा इतर या ठिकाणी ऑफिस असतील सगळे जवळ बहुतेक अभियंते आहेत, इंजिनिअरिंग केलेले आहेत, ॲग्री केलेले आहेत, काही मिलिटरीमध्ये आहेत, तर असे हे आपले फिनिक्स पक्षी आहेत जे आपल्या देशामध्ये भरारे घेत आहेत, उंच झाले उंच भरारे घेत आहेत. पुन्हा त्यातून फिनिक्स पक्षी निर्माण करण्याचे कार्य असे छोटे मोठे कार्यक्रम घेऊन आपण सगळे करत आहात. फिनिक्स ग्रुपला मी धन्यवाद देतो की ज्यांनी असा खूप कार्यक्रम छान असा आयोजित केला. कारण युनिटी महत्वाची आहे. बघा ना तुम्ही वर्षभर इकडे तिकडे तुम्ही सगळे असता आणि दिवाळीच्या कार्यक्रमाला बरोबर दिवाळीच्या सणाला एकत्र येतात, त्यामध्ये ओळख होती कोण कुठं आहे, कुठल्या पदावर आहे, काय करतो सगळं माहिती होतं. आणि हा जो ग्रुप तयार झाला तो एक गट आहे, ग्रुप आहे. आणि हा ग्रुप ज्यांना अत्यंत गावातला क्रीम आहे म्हणजे ज्याच्याकडे टॅलेंट्स आहे, ते सगळे मुलं एकत्र येतात, पुढच्या मुलांना प्रेरणा देतात. हा अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. युनिटी कशासाठी पाहिजे, एकत्र कशासाठी पाहिजे, तर आपण किंमत असते. एक तुमचं नाव आता गावामध्ये असेल की फिनिक्स ग्रुप आहे, चांगल्या सुशिक्षित टॅलेंट असलेल्या मुलांचा आहे. जर कोणाला काही अडचण येत असेल, शिकण्यामध्ये असेल, काही विषय निवडण्यामध्ये असेल, तर ते तुमच्याशी संपर्क साधू इच्छितात इच्छतील आणि मग त्यानंतर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करता. त्यामुळे एखादा जरी तयार झाला, एखादा नवीन एखादा फिक्स तयार झाला आणि तुमच्या ग्रुपमध्ये सामील झाला, तर ती अत्यंत चांगली आणि अभिमानाची अशी गोष्ट असणार आहे. किंमत का असते एकत्र राहण्याला, युनिटी राहण्याला? तर आपण या ठिकाणी बघतोय गाव आहे, आपल्याला वाटत नाही आपण एका खेडेगावामध्ये आहोत. किती चिंचरी छोटस गाव आहे, 10-15 घर आहेत, पण ते पिराची कोरोली ग्रामपंचायतच्या बाजूला आहेत म्हणून एवढं चांगलं ते करू शकले नाही. जर पिराची कोरोली गावात असतील तर त्यांना हे जमलं नसतं. इथली घर बाग किती नियोजित आहेत. हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये जी घर होती की काटकोणामध्ये तिचे रस्ते असे शेतात काटकोणामध्ये, अशा पद्धती होती. जेवढं अल्पसंख्यक राहील तेवढी युनिट चांगली असते. आता मी एकदा एक उदाहरण तुम्हाला देतो की एकदा मी पंढरपूरला गेलो होतो आणि द्राक्ष बघितली, तर द्राक्ष जे होते ते गाड्यावरती जेवलेले राजा भाऊ यांनी सांगितली किंमत किती त्यांना 50 रुपये किलो आहे. द्राक्षाची किंमत 50 रुपये किलो, ठीक आहे म्हणतो. मग ते 50 रुपये किलो म्हणून काय कमी म्हणजे 40 रुपये किलो. आणि बाजूला पण द्राक्ष होती ती 20 रुपये किलो होती. म्हणून ही कुठली ती त्याच बागेतली, त्याच बागेतले त्याच माणसाची ती 20 रुपये किलो काय तर ती सुट्टी मोकळी मोकळी जे सुट्टी द्राक्षे 20 रुपये किलो त्याच बागेची त्याच पर्यटची आणि एकत्रित असलेली 50 रुपये. किंमत कुणाला आहे? जे एकत्रित राहतात, जे घडत आहे एका ठिकाणी, त्यामुळे तुम्हाला किंमत राहणार आहे. एकट्या एकट्याला किंमत राहणार नाही. हा ग्रुप जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे, प्रेरणा देणार आहे, गावाला भविष्य घडवणार आहे. चला पॉलिटिक्समध्ये लक्ष देऊ नका. पॉलिटिक्स जे आहे ते चालत राहणार आहे, आपण त्यामध्ये लक्ष द्यायचं नाही. तुम्ही सगळे वेगळ्या विचाराचे आहात आणि चांगलं काम करत आहात, तुम्हाला त्रास होईल, पण जेवढं काही शक्य आहे तेवढं मुलांना मार्गदर्शन करण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा.